मैसूर लोकायुक्त सीएम विरुद्ध एफआईआर पत्नी पार्वती विचारण आयु पतिया विचारण बाकी एवन आरोपी सिद्धरामय्यगे नोटिस भरद सिद्धतेयन्नु कूड माड्कोळ्ळलागुत्तिदे। मैसूर लोकायुक्त सीएम विरुद्ध एफआईआर पत्नी पार्वती विचारणे आयतु पतिया विचारणे बाकी एवन आरोपी सिद्धरामय्यगे नोटिस लोकायुक्त बरद सिद्धते शीघ्रवे नोटिस विचारणे नडेसलिरुव लोकायुक्त पोलीसरु 14 सैट विचारदल्लि सिद्धरामय्य प्रभावद बग्गे नडेयलिदे तनिखे। मैसूरु लोकायुक्तदल्लि सीएं विरुद्ध एफआईआर दाखलागिरतक्कंतद्दु पत्नी पार्वती विचारणे आयतु पतिय विचारणे बाकी एवन आरोपी सिद्धरामय्यगे नोटिस भरद सिद्धते शीघ्रवे नोटिस विचारणे नडेसलिरुव लोकायुक्त पोलीसरु 14 सैट विचारदल्लि सिद्धरामय्य प्रभाववन्न बीरिद्दारे अंत आरोप। मैसूरु लोकायुक्तदल्लि सीएं विरुद्ध दाखलागिरुव एफआईआर पत्नी पार्वती विचारणे आयतु पतिय विचारणे बाकी एवन आरोपी सिद्धरामय्यगे नोटिस लोकायुक्त अधिकारी बरद सिद्धते प्रकरण के संबंध पट्टंते एरडु तनिखा समस्थे तनिखे शुरुआत केंद्र तनिखा संस्था तंडा ईडी मत्तोंदु कडे न्यायालय सूचने मेरेगे आदेश मेरेगे एफआईआर अन्न दाखल माड्कोंडिरतक्कंत मैसूरु लोकायुक्त अधिकारी मैसूरु लोकायुक्त संस्थेयिंद कूड तनिखे शुरुआत प्रकरणद ಮೂವರು ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಕೂಡ ವಿಚಾರಣೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಮೂರು ಜನರ ಒಟ್ಟು ನಾಲ್ವರ ವಿರುದ್ಧ ಎಫ್ಐಆರ್ ದಾಖಲಾಗಿರತಕ್ಕಂತದ್ದು ಅದರಲ್ಲಿ ಎವನ್ನು ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಎ2 ಅವರ ಧರ್ಮಪತ್ನಿ ಪಾರ್ವತಿ ಅವರು ಎ3 ಅವರ ಭಾಮೈದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ವಾಮಿ ಎ4 ದೇವರಾಜು ಅಂತ ಭೂಮಾಲೀಕರು ಯಾರಿದ್ರು ಅವರು ಸದ್ಯ ಈಗ ಸೈಟ್ಗಳನ್ನು ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಧರ್ಮಪತ್ನಿ ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟಿಯಾಗಿದೆ ವಿಚಾರಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಎದುರಿಸಿಯಾಗಿದೆ। सीएम ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಿಗೂ ಕೂಡ ವಿಚಾರಣೆಗೆ ಕರೀತಕ್ಕಂತ ಈಗ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಭಾರೀ